राज्यातले 113 आमदार 100% पाडणार हा माझा शब्द असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला ते गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे, यंदा आमदार कसे होतात ते बघतोच असंही जरांगे यांनी म्हटलं. मी इतका कट्टर निष्ठावाने म्हणून सरकार बी मला का धारलं, कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या नाही तर या बघा आफत आपल्या टकोऱ्यावर बसली. याने आत्ता 23 पाडलेत, ह्यावेळेस 113 आमदार 100% पाडणार म्हणजे पाडणार. 113 आकडा आत्ता झाला, 29 किती होईल माहीत नाही. 113 राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाहीत, कारण 113 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे मतदानाचं. कर म्हणा तुला काय करायचं, ते रॅलीला लोक येऊ देत नाही. मला पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात आणि खानदेशात 100% सीटं पडलेली दिसते ना, शब्द आहे माझा या सातारा नगरीत. गिरीश महाजनांच्या मतदारसंघात 1,36,000 नुसते मराठी आहेत, ये बर म्हणा कसं काय निवडून येत होती. परळी मतदारसंघात 1,14,000 नुसते मराठी आहेत. आता मला सांगा, हे जे मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले, हे पाडायला पाहिजेत का नाहीत? नाही त्रास देणाराला ठीक आहे, मग ते ओबीसीकच असाना, पण आपल्या विचाराचं असल्यावर हरकत नाही, त्याला निवडून देऊ, कारण मराठे जातीवाद करत नाहीत. पण विरोध करणाऱ्याला ठोयचं कशाला?